नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल वर, ज्याचं नाव आहे सायन्स संगर। विद्यार्थी मित्रांनो, माझ्या सायन्स संगर यूट्यूबच्या माध्यमातून मी मिशन NTS 2020 अंतर्गत दररोज आपल्यासाठी एक नवनवीन व्हिडिओ परीक्षेशी रिलेटेड प्रश्नाचा घेऊन येत आहे। विद्यार्थी मित्रांनो, माझं चॅनल फ्री आहे, चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करत चला आणि हो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा मी आपल्यासाठी NTS परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न संच घेऊन आलेला आहे। तासिकेचा विषय आजचा राज्यशास्त्र। राज्यशास्त्र या विषयांतर्गत आजचा पहिला प्रश्न आहे, प्रत्येक गावचा स्थानिक कारभार रिकामी जागा करते। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पूर्ण वाचायचा आणि समजून घ्यायचा। प्रत्येक गावचा स्थानिक कारभार रिकामी जागा करते। पर्याय क्रमांक एक आहे ग्रामपंचायत, पर्याय क्रमांक दोन आहे पंचायत समिती, पर्याय क्रमांक तीन आहे जिल्हा परिषद आणि पर्याय क्रमांक चार आहे सामाजिक संस्था। तर विद्यार्थी मित्रांनो, इथे शब्द काय, गाव आहे, शहर नाही आहे, त्यामुळे गाव पातळीवर स्थानिक कारभार करणारे जी हे असते ते ग्रामपंचायत। प्रत्येक गावचा स्थानिक कारभार ग्रामपंचायत करते। विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ग्रामपंचायत। या ठिकाणी शहर जर असतं तर नगर परिषद किंवा नगरपालिका असं आपण म्हणू शकलो असतो, पण या पर्यायामध्ये दिलेल्या पर्यायापैकी पर्याय निवडायचा असतो। म्हणजे मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की स्वतःचं डोकं नाही लावायचं, त्या ठिकाणी पर्याय काय दिलेले आहेत प्रश्न समजून घ्यायचा आणि पर्यायानुसार त्या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे। प्रत्येक गावचा स्थानिक कारभार, गाव आहे शहर नाही आहे, स्थानिक कारभार कोण पाहतं, तर ग्रामपंचायत असते, तालुक्याला पंचायत समिती राहते, जिल्ह्याला जिल्हा परिषद आहे आणि सामाजिक संस्थांचं कार्य वेगळं आहे। प्रश्न क्रमांक दोन आहे, संसदीय शासन पद्धती रिकामी जागा येथे विकसित झाली। संसदीय कार्यप्रणाली जी आहे ती कुठे, इंग्लंड आहे, क्रमांक दोन फ्रान्स आहे, क्रमांक तीन अमेरिका आहे आणि क्रमांक चार नेपाळ। तर विद्यार्थी मित्रांनो, संसदीय शासन पद्धती ही इंग्लंडमध्ये विकसित झाली। प्रश्न क्रमांक तीन आहे, राष्ट्रपतीचा कार्यकाल रिकामी जागा वर्षाचा असतो। आपल्या भारताचे माननीय राष्ट्रपती यांची नियुक्ती झाल्यानंतर किंवा राष्ट्रपतीची निवड झाल्यानंतर त्यांचा जो कार्यकाल आहे तो किती वर्षाचा असतो। पर्याय क्रमांक एक आहे तीन, पर्याय क्रमांक दोन आहे चार, पर्याय क्रमांक तीन आहे पाच आणि पर्याय क्रमांक चार आहे सहा। तर उत्तर आहे पाच, राष्ट्रपतीचा कार्यकाल हा पाच वर्षाचा असतो, ठीक आहे। प्रश्न क्रमांक चौथा आहे, मंत्रिमंडळाचे नेतृत्व रिकामी जागा हे करतात। विद्यार्थी मित्रांनो, मंत्रिमंडळाचं नेतृत्व रिकामी जागा हे करतात। तर या प्रश्नाचे जे पर्याय आहेत त्यातूनच पर्याय निवडायचा आहे, मनाने काही लिहायचं नाही। पर्याय क्रमांक एक आहे पक्षप्रमुख, पर्याय क्रमांक दोन आहे प्रधानमंत्री, पर्याय क्रमांक तीन आहे राष्ट्रपती, पर्याय क्रमांक चार आहे राज्यपाल। तर मंत्रिमंडळाचे नेतृत्व हे प्रधानमंत्री करत असतात, ठीक आहे। जर या ठिकाणी प्रधानमंत्रीच्या ऐवजी मुख्यमंत्री पर्याय असता तर आपण मुख्यमंत्री करेक्ट केला असता, पण दिलेल्या पर्यायामधून आपल्याला उत्तर निवडायचं आहे। मग यामध्ये पक्षप्रमुख नसतात, राष्ट्रपती नसतात, राज्यपालाचा प्रश्नच नाही, तर मग उत्तर येते प्रधानमंत्री। मंत्रिमंडळाचं नेतृत्व प्रधानमंत्री करतात। पाचवा प्रश्न आहे, राज्यपालाची नियुक्ती रिकामी जागा कडून होते। प्रत्येक राज्याला राज्यपाल असतात, त्या राज्यपालाची नियुक्ती कोण करतं। पर्याय क्रमांक एक आहे मुख्यमंत्री, दुसरा पर्याय प्रधानमंत्री, तिसरा पर्याय राष्ट्रपती आणि चौथा पर्याय सरन्यायाधीश। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक राज्याचे जे राज्यपाल असतात त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करत असतात। राष्ट्रपती, राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीकडून होते। प्रश्न क्रमांक एक, राज्यशास्त्र विषयांतर्गत मिशन NTS 2020 अंतर्गत पहिला प्रश्न होता राज्यशास्त्र विषयातला, प्रत्येक गावचा स्थानिक कारभार ग्रामपंचायत करते, संसदीय शासन पद्धती ही इंग्लंडमध्ये विकसित झाली, राष्ट्रपतीचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो, मंत्रिमंडळाचं नेतृत्व प्रधानमंत्री करतात आणि राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीकडून होते। विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्र या विषयांतर्गत हे होते तुमच्यासाठी मिशन NTS अंतर्गत प्रश्न। व्हिडिओ पूर्ण बघायचा, व्हिडिओला लाईक करत चला आणि व्हिडिओ शेअर करत चला, ठीक आहे। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।